नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे। 7 मार्च पर्यंत मलिकांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे। विशेष पीएमएलए कोर्टाने मलिकांना कोठडी सुनावलेली आहे। दरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकर हिला 55 लाख रुपये नवाब मलिक यांनी दिल्याचा दावा ईडीने केला होता, मात्र आता मलिकांनी 5 लाख दिल्याचं ईडीने म्हटलंय। 55 लाख ही टायपिंग चूक होती असंही ईडीने म्हटलेलं आहे। तर आजच्या रिमांड अर्जाद्वारे ती चूक सुधारल्यानं मूळ आरोपांच्या तथ्यात काहीच फरक पडत नाही। मलिक यांच्या वकिलांकडून त्या टायपिंगच्या चुकीचा विनाकारण बाव केला जातोय असं स्पष्टीकरण ईडीतर्फे अनिल सिंग यांनी दिलंय। 55 लाख रुपयाचा व्यवहार कुठेतरी नवाब मलिक साहेबांचा किंवा त्यांच्या कंपनीचा आणि दाऊद इब्राहिमची बहीण असलेल्या हसीना पारकर यांच्या कंपनीशी निगडीत झालेला होता। आजच्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये एका वाक्यामध्ये ईडीने सांगितलं की हे फक्त टायपिंग मिस्टेक होती आणि आमच्याकडनं ती चूक झालेली आहे, ज्याला टायपोलॉजिकल एरोर असं त्यांनी शब्द वापरला। एखाद्या मंत्र्याला यांच्या टायपिंगच्या चुकीमुळे आज जावं लागतं हीच दुर्दैवाची बाब आहे।